हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, चला तर बघा, झाली देवपूजा, ही झाली सगळी, सकाळचे 8 वाजले, देवपूजा झाली, आता चहाही प्यायचा, म्हणजे चहा झालाय तर चहाही द्यायचा त्यांना। तर चला त्यांचं काय चाललंय बघू आपण। एकंदरीत सगळ्यांनी गाणं पाहिलंय, तर गाणं कसं वाटलं ते पण सांगितलंय तुम्ही कमेंट करून। गाणं खूप छान आहे। चला बघा काय चाललंय। तू 12 तरी लिहिलेली किती झाली? तू 8 दिवसाच दाखव ना मला, आजचं दाखव काय चाललंय। 12 तरी लिहिलेली, मी तुला काय सांगितलंय, मला फक्त इंग्रजी मध्ये 12 तरी पाठ करून पाहिजे। रोज एकच कर पाठ शब्द, पण 12 पाठ पाहिजे। इंग्लिशला महत्व जे असेल 12 दाखव मला। झाली का पाठ? अनुष्का तुला एक सांगू का, पप्पा इंग्लिश मध्ये किती वेळा नापास आहे? 10। मी 5 वेळा नापास आहे, बोल। ऐका मित्रांनो, तुम्हाला एक गम्मत सांगतात ह्याच्यानं, आमचे हेत ना 10वीत आहे ना, किती वेळा नापास झाले? 3 वेळा। 3 वेळा नापास झाले, तर एकदा म्हणजे फर्स्ट टाइम, एकदा परत मी इंग्रजी विषय गेला, परीक्षा कुठं? 12 हे गेलेत कुठं? कुठं गेलत? हे गेले 3 पोरला, ही दुसरी मिस्टेक झाली त्यांची। आणि तिसऱ्या वेळेस शाहू हायस्कूल 12 तिथं पेपर ह्यांचं, आणि ही गेले TC कॉलेजला, तिथं काय त्यांचा नंबर सापडला, नंतर ह्यांनी थिएटरला जाऊन पिक्चर बघितला। असं 3 वेळा 10 ते 10वीत नापास आहेत आमचे, आणि ते पण कुठल्या इंग्लिश विषयात, आणि पोरी काय शिकवतात? एक लक्षात ठेव, जो शिकतो त्यो दुसऱ्याच्या हाताखाली काम करतो, लक्षात ठेवा। आणि जो शिकत नाही का, त्याच्या हाताखाली दोघजण काम करतात, लक्षात ठेव। आज माझ्या हाताखाली तिघ ते 4 जण आहेत, मी त्यांची हजेरी देतो। मी जर शिकलो असतो तर त्यांना कोणी हजेरी दिली असती? पण ते सावलीतलं काम म्हणतात ना। तू मला सांग, रवी शिंदे नापास आहे, 10वी झालता, आपला 5 झाला, 10वीत शाळा सोडून दिली, त्याच्या हाताखाली किती पोरं कामाला होती? तुमचं नाही सांग, तुमच्या भाऊबाबांचं, तुमच्या डोक्याला विषय तो नाही, यांना पटते। म्हणजे ह्या दोघा भाऊबाबांचं कसं आहे, कुणाच्या हाताखाली कधी काम करायचं नाही, असं आहे। म्हणजे स्वतः मालक म्हणूनच राहायचं, कधी कामगार म्हणून राहायचं नाही, हे यांचं असं आहे। बरोबर आहे का मित्रांनो, की असं जगात एक डोक्यात ठेवायचं की आलंच पाहिजे, काय येत नाही, ही तर आपल्या डोक्यात असतं। कारण की आपला धंदा कोणता आहे? वेल्डिंगचा। मग वेल्डिंगचा धंदा आहे, मग एखादी गोष्ट आपल्या समोर तयार करून ठेवलेली, ती कशी केली? वेल्डिंग करूनच ठेवली। मग ती गोष्ट एकदा बघितली ना, तिला कट किती मारला, 45 degree, 30 degree, 35 degree, त्याला कसं जोडलंय, काय केलंय, त्याचं व्यवस्थित फोटो काढायचं, पाहायचं। त्या गोष्टी एकदा 1, 2, 3, 4 तास, मी म्हणतो 3 दिवस विचार करायचा, पण ती गोष्ट आलीच पाहिजे। ही माझ्या डोक्यात आमच्या, आम्ही इंग्लिश मध्ये नापास असलो म्हणून त्याचे आम्हाला काही देणं देणं नाही, पण आमच्या एकच डोक्यात, आमच्या हाताखाली दोघजण काम राहिली पाहिजे। आणि दुसरं इंग्लिश बोलायला लागली काय म्हणतो माहितीये का? आमच्या घरावर इंग्रजांचं इमान गेलेलं नाही, आमच्या घरावर शरद पवारांचं इमान गेले, मराठी माणसाचं, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, हे का नाही, आमचे आमच्या ह्याच्या काही इंग्रजांचं इमान गेलेलं ना, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। हा, इंग्रज गेली नाहीत आमच्या घरावर। मला तुला एक इंग्लिश मित्रांनो, आपलं ह्यांच्या डोक्याला नाही, आपलं कधी डोकं लागणार आहे। विषय बदलू नगर, बरं मला सांग, तू 12 झाली ना, तुला एक इंग्लिश मधला प्रश्न विचारतो नका विचारू, सोपं आहे, मला सांग, चेंज द व्हायचं वाक्य सांग मला इंग्लिश मध्ये, ग्रामर आहे, चेंज द व्हायस नाही, तुम्हाला तेवढं ग्रामर माहिती, बरं ना, एवढंच येत आपल्याला, अगं बर, एज उली ग्रामर, बरं मित्रांनो, मी इंग्लिश मध्ये नापास आहे, मग हिला ग्रामर पाठ पाहिजे ना, सांग मला नाही खायचे। अगं तू इंग्लिश मध्ये पास आहे बाय, मग दुसरे टू न देऊ नये, तुम्ही पोरी शिकवता म्हणून मी म्हणलं।
मित्रांनो आयला तर समज होत नाही शिकवायला, आयला इतक काम असत सकाळी उठायचं. हिला इतकं काम असतं मित्रांनो, तुम्हाला काय सांगू, पिझ्यासारखं काम होतं. सकाळ सकाळ उठायचं, उठलं की झोपीतनं उठलं काय आयचं पाणी तापलेलं असतं, आंघोळ करायची, लगेच यायचं, चहा करायचा, चहा प्यायचा. चहा झाला की आता तर काय 9 दिवस मला उपवास घ्यायला स्वयंपाक करायचा ना, काय नाही काय नाही काय नाही. त्यांनी सुरुवात केली बर का उपवास धरायला आजपासून, म्हणजे कालपासून त्यांनी उपवास धरलाय. ते पण कशासाठी, म्हणजे देवाचं असं काय नाही, तब्येत कमी होण्यासाठी त्यांनी उपवास धरलेला आहे. म्हणजे हे यांचं कधीच कोणत्या गोष्टीला हे जुळणार नाहीये, आहे का नाही. उपवास धरलाय तब्येत कमी होण्यासाठी, फक्त संध्याकाळी जेवण. तर एकंदरीत मित्रांनो व्हिडिओ वाढत चाललाय, कसा वाटला व्हिडिओ? आणि बकिले काम असतं मित्रांनो, त्याच्यामुळे बकिला पुरीला शिकवायला होत नाही, वेळ भेटत नाही, असतच म्हणून मला शिकवायला लागतं. तुम्ही तर बघताच, सगळी बघताय बकरी किती काम असत. अनुष्का काम करत जा, तुझा अभ्यास कोण घेत ग? कोण घेत? मराठी घेत. हा अभ्यास घेत का? गणित कोण घेत? पप्पा उभं म्हणतात बाराखड पाठ केली का पप्पा? पप्पाला दुसरं काय येत नाही, फक्त चिवीचा कोण अभ्यास घेत? चमचिवे तुझा अभ्यास कोण घेत? मुंबडी. कोण घेत अभ्यास तुझा? रडवू नका तिला. तुला पुस्तक कोणी आणून दिली? बर तुला दप्तरांना भावडी रडू नको. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ, लाईक करून जरूर सांगा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तेवढं करून घ्या सगळ्यांनी. आणि आपल्या चॅनलचं नाव काय? ओनली बकुळा. तर बाय.